देवगड निपाणी राज्यमार्गावर दाजीपूर अभयारण्यात फेजिवडे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं आज पहाटे गव्याचा मृत्यू झाला गवा जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडला होता मात्र वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष दिलं नसल्यानं त्याचा मृत्यू झाला असल्याचं बोललं जातंय दाजीपूर अभयारण्य क्षेत्रातून तळ कोकणात जाण्यासाठी मोठी गर्दी असते कोकणातून चिरे वाळू घेऊन जाणारी अवजड वाहनं या मार्गावर मोठ्या प्रमाणात जात असतात अशातच हा राज्यमार्ग अरुंद असल्यानं मार्गावर नेहमी अपघात घडतात वन्यजीव विभागाच्या हद्दीत हा रस्ता असल्यानं त्याचं रुंदीकरण होत नाही त्यामुळे अनेक अडचणी येतात फेजिवडे गावाजवळ आज सकाळी अज्ञात वाहनानं चार वर्ष वयाच्या चा मादी गव्याला जोराची धडक दिली यामध्ये गव्याच्या मणक्याला जोराचा मार लागला त्यामुळं पहाटे पाच वाजल्या जखमी कडेला पडला होता। अवस्थेत गवा रस्त्याच्या गव्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती यानंतर वनविभागाला याची माहिती दिली वनपाल कुशल पावरा वनरक्षक प्रफुल भोसले ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जाधव प्राणीमित्र दीपक तेली पोलीस पाटील गौतम कांबळे महादेव पताडे यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आलं आज दुपारी त्याचा मृत्यू झाला त्याच्यावर वेळीच उपचार झाले असते तर तो वाचला असता अशी चर्चा वनप्रेमींमध्ये होती मृतगव्याचा पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी पी एस मोरे यांनी केला